मला वाटतं सर्वात आधी कोरोना व्हायरसची जी भीतीसारखी झालेली आहे ना, ती भीती घालवली पाहिजे लोकांनी. कारण कोरोनासुद्धा आपण सर्दी खोकल्याला काही घाबरत नव्हतो ना, आणि वेगवेगळे सार्स, मर्क, स्वाईन फ्लू सगळे आले आणि गेले, आणि आपल्याला काही त्याचं फारसं त्रास झाला नाही. आणि त्यामुळे मला वाटतं ह्याचाही फारसा होणार नाही, कारण बेसिकली देशाने सगळ्या देशभरात त्याचे प्रिकॉशन्स अगदी उत्कृष्ट झालेले आहेत. प्राईम मिनिस्टर स्वतः त्याच्यावर निगराणी घेऊन रोज त्याची बुलेटिन किंवा हे निकालत आहे. तर मिलिटरीचं मिलिटरीने एवढी आश्वासन दिलेलं आहे आपल्या सैन्याच्या ह्याच्याकडनं, आमच्या DGFMSनी, की आम्ही जिथे लागेल तिथे आम्ही आहोत. म्हणजे स्टेट मशिनरी जी चालू आहे तर त्याच्यासाठी जिथे कमी पडेल किंवा काही, तर आमचे सुद्धा आम्ही, त्यामुळे आमचे हॉस्पिटल्स आयडेंटिफाय झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी. आम्हाला नाहीतरी आमच्या हॉस्पिटल्समध्ये क्रायसिस एक्सपॅन्शन असं कॅपॅसिटी असते डिझास्टरसाठी, तर त्याचं DGFMSच्या खाली येतं ते. आणि मी फक्त त्याला म्हणजे कम्युनिकेट करून की ते कसं होते हे इंटिग्रेटेड तिन्ही सर्व्हिसेसचं बघेन. तर त्याची ऑलरेडी सगळी तयारी झालेली आहे, कुठे आपण किती कपॅसिटी तयार केली आहे, की सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनला जेव्हा लागेल आमची तयारी आहे, काहीच प्रश्न नाही. प्रत्येक ह्याला फायनली, कारण कन्फर्मेशन याच्यासाठी खूप म्हणजे मोठ्या टेस्ट आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बरंच लागतं, पण बेसिक टेस्ट जे आहे तर ती अगदी सोप्या तऱ्हेनी होते. आणि त्याच्यासाठी जवळजवळ 28-30 म्हणजे सेंटर सगळीकडे आधी कमी वाढवत चाललेत, आणि ती कपॅसिटी आपण वाढवतोय. म्हणजे ते हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या खाली होतंय आणि ती कपॅसिटी पण वाढत जाईल, आणि इनिशियल टेस्टिंग आपलं सगळीकडे होईल. पण अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा सरकार ते आपल्याकडे व्यवस्थित ठेवतं आणि मॉनिटर करतं, कारण आपण जर ते नाही तर डायल्यूट होईल. सगळीकडे जर सगळ्या लॅब्समध्ये टेस्ट करायला सुरुवात झाली तर एक तर लोकांची भीती, मग प्रत्येक ह्याच्यासाठी नको तिथे सुद्धा आपण जास्त, आणि उगीच टांगती तलवारसारखी आपण टेस्ट करत राहतो. तर त्यामुळे हे त्यांनी खूप, म्हणजे मला वाटतं की एक जी पॉलिसी आपली होते ना, आणि सिन्स टॉप डाऊन आहे त्यामुळे सगळे एकत्र काम करत आहे. सगळ्यांना जे परत परत सांगितलं जातं आहे की तुम्ही आपले हात सारखे धुवत राहा, कुठलंही म्हणजे तिथे इथे तिथे हात लावलं की चेहऱ्याला लावायच्या आधी नक्की साबणाने हात धुवा, सर्दी किंवा काही झालं असेल तर मास्क लावा, तुमच्या साधारण 1.5 मीटरचा अंतर ठेवा. त्यामुळे लार्ज क्राऊड्स, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की होळी खेळूच नका असं नाही सांगितलं आहे, पण सांगितले लार्ज क्राऊड्समध्ये येऊ नका, कारण तिथे आपला कॉन्टॅक्ट कोणाकडे होतो ते कळत नाही. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की एखादा पेशंट असला की आता आपल्याकडे समन सिस्टम आहे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्व्हेलन्स हे आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपल्या घरी जो लोक, आपल्याला माहीत आहे की हे 8-10 जण आले, त्याच्यातला कोणीही झाला तर तुम्ही कुठे कुठे गेलात कोणाकोणाशी, तर असं हे जे आपण ॲडवाईस दिलेलं आहे तो मला वाटतं सेम आहे.